मी माझ्या हाताने तुझ्यासाठी मोदक तयार केले आहेत, हवे तेवढे खा. मी नाही खाणार. हे काय गणेश, म्हाळसाने तुमच्यासाठी स्वतःच्या हाताने बनवले आहेत हे मोदक. मी मोदक खाईन, पण मला मातेने भरवायला हवे. नको रे इतकं जीव लावूस. तू कुठे निघून गेलास तर मी कुठे जायचं? माते, मी तुला नाही सोडून जाणार. भानू, देव आला नाही वय अजून. हे रंग्या, हे म्हणजे हर गब्बा सखी देव कधी बी येत. नारायण नारायण. प्रभो, अजून श्री खंडेरायांचे आगमन झालेले दिसत नाही. मुनिवर, आजचा दिवस विशेष आहे आणि म्हणूनच श्री गणेशांचे औक्षण करून म्हाळसा देवी त्यांना घेऊनच राजवाड्यात यायला निघाले आहेत. नारायण नारायण. पार्वती रूपी श्री म्हाळसा देवी, श्री खंडेराय आणि श्री बालगणेश यांचे असे एकत्रित आगमन होणार आणि त्यांचे असे एकत्रित दर्शन घडणार, हा योग खरोखरच विलक्षण आहे प्रभू. गणेश, आज मला असं का होतंय मला हे समजत नाहीये, पण प्रत्येक क्षणी तू माझ्यासोबत असावं असं मला वाटतं. माते, मी इथेच आहे, मी तुला सोडून कसा जाईन? मला माहित आहे, पण माझं मन मानत नाही. तू आज इथे नको बसूस. मग मी कुठे बसू? तू आज आमच्या सोबत सिंहासनावर बसावंस असं मला वाटत. नारायण नारायण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा.
मुनिवर, आजवर आख्यानाला प्रारंभ करताना तुम्ही शिवस्तुती म्हटल्याचे माझ्या स्मरणात आहे. पण आज शिवस्तुती न म्हणता तुम्ही कोणाच्या स्तुतीने आख्यानाला प्रारंभ केलात हे मला कळलं नाही. नारायण नारायण. देवी, कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात करण्याआधी श्री गजाननाचे नामस्मरण केले की मग ते कार्य निर्विघ्नपणे पार पडते. आणि म्हणूनच मी आज या आख्यानाच्या सुरुवातीला श्री गणेश स्तुती केली. श्री गजानन, मी यांच्याबद्दल ऐकले आहे पण मला त्यांच्या संदर्भात जास्त काही माहीत नाही. तुम्ही मला ते कोण आहेत हे सांगाल का? होय देवी, मी आज श्री गजानन यांच्याबद्दलच सांगणार आहे. देवी, आपण अशा एकांतात किती काळ राहणार? काय करणार जयाद्री, किती काळ गेला. कार्तिकेय युद्धभूमीवरच आहे, त्याचा जन्म झाला आणि तो माझ्यापासून दूरच राहिला. त्यानंतर तो पुन्हा कैलासात आला, मात्र पुन्हा एकदा त्याला युद्धासाठीच तयार करण्यात आले. मला तुमचा वियोग कळतो आहे, पण हे देखील नाहीत कैलासात. किती काळ लोटला, केवळ आराध्य होते तेव्हा देखील हे माझ्यापासून दूरच राहिले, आणि विवाहानंतर पती म्हणून देखील मला यांचा वियोगच सहन करावा लागला. देवी, पण हे फार काळ नाही सहन करावं लागणार. श्री महादेव आणि श्री कार्तिकेय येतील लवकरच. असंच जर असतं तर त्याची वार्ता आली असती. मी तुम्हाला एक सुचवू का? कशाबद्दल? देवी, आत्तापर्यंत तुम्ही जी तपश्चर्या केली आहे, जी कठोर साधना केली आहे, त्यातून तुम्हाला कितीतरी दिव्य शक्ती श्री महादेवांकडनं प्राप्त झाल्या आहेत. मग अशा दिव्य शक्तीतून तुम्ही एका बालकाला जन्म का नाही देत? देवी, आपण अशा एकांतात किती काळ राहणार? एक बालक जन्माला आलं की सगळं बदलून जाईल, सगळं मंगलमय होईल, तुमची मातृत्वाची अभिलाषाही पूर्ण होईल. आणि देवी, तुम्हाला एकटंही वाटणार नाही. श्री गजानन म्हणजेच विघ्नहर्ता, विनायक, गणपती, चिंतामणी, मोरेश्वर, लंबोदर म्हणजेच साक्षात श्री महादेव आणि श्री पार्वती देवी यांचे पुत्र. मला त्यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे. नारायण नारायण. सांगतो देवी. ओम गजाननम भूतांगणाधि सेवितम कपित्थ जंबू फलचारु भक्षणम उमासूतम शोक विनाशकारकम नमामि विघ्नेश्वर पाद पंकजम. नारायण नारायण. देवी, श्री गजानन म्हणजे श्री माता पार्वती आणि श्री महादेव यांचे पुत्र. त्यांच्या जन्माची कहाणी खरोखरच विशेष आहे. श्री महादेव आणि माता पार्वती यांच्या पुत्राला गजानन का म्हणतात याची कथा आता मी सांगणार आहे. ऐका लोक हो, तुम्ही देखील ऐका. ज्या गजाननाचे स्मरण करून सर्व विघ्न दूर होतात त्या गजाननाच्या जन्माची कथा आता मी तुम्हाला सांगणार आहे. ही केवळ एक कथाच नव्हे तर परमनियतीने लिहिलेले एक अद्भुत आख्यान आहे. या अद्भुत कथेची सुरुवात झाली ती कैलासातून. श्री पार्वती देवींनी आपल्या दिव्य शक्तीने
एका बालकाला जन्म दिला. साक्षात आदिशक्तीने एका पुत्राला जन्म दिला. श्री पार्वती मातेने त्या पुत्राचे नामकरण विनायक असे केले. त्याच्या लीलांनी सारा कैलास मंगलमय झाला. श्री पार्वती मातेचे मातृस्वरूप या विनायकामुळे सुखावून गेले. आणि त्याच काळात श्री महादेव कैलासात यायला निघाले. माते, स्वामी कैलासात यायला निघाले आहेत. खरंच? त्यांच्या स्वागताची तयारी करा. त्यांच्या वाटेत फुलांच्या पायघड्या घाला. जशी आपली आज्ञा. स्वामी म्हणजे कोण? स्वामी म्हणजे श्री महादेव, तुझे पिता. पण मी त्यांना ओळखत नाही. मला केवळ तू ठाऊक आहेस. इतक्या काळानंतर श्री महादेव कैलासात परत येणार म्हटल्यावर श्री पार्वती देवी आनंदित झाल्या. सारा कैलास त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाला. जयाद्री, जयाद्री, माझी एक इच्छा आहे. सांगा. स्वामी कधीही कैलासात येतील, त्यांच्या समोर मी शृंगार करून जावं. आणि त्याआधी मी कोणाच्याही दृष्टीस पडू नये. सर्वप्रथम मला त्यांनीच पाहावं. होय देवी, मी माझ्या स्वतःच्या हाताने तुम्हाला असं सजवेन की श्री महादेव पाहताच प्रसन्न होतील. विनायक, माझं एक काम करशील? आज्ञा करावी माते. मी स्नान करण्यासाठी आत जात आहे. मी बाहेर येईपर्यंत कुणालाही आत येऊ द्यायचं नाही. मी असताना कोणी आत येऊ शकत नाही. श्री पार्वती देवींचा पुत्र विनायक हा कोणालाही ऐकायला तयार नव्हता. त्याला समजवण्याचे सर्व प्रयत्न झाले. सर्व देव काळजीत पडले. कारण त्यांना असे भय वाटू लागले की जर श्री महादेव त्यांच्या समोर आले आणि श्री विनायकाने त्यांनाही आत जाऊ दिले नाही तर. कारण विनायकासाठी मातेची आज्ञा हा शेवटचा शब्द होता. आणि श्री महादेव एका क्षणी विनायकासमोर आले. विनायक हा श्री पार्वती देवींच्या स्नानगृहात बाहेर उभा राहिला. तशी आज्ञाच होती. मातेच्या आज्ञेचे पालन हा विनायक अत्यंत कडकपणे करत होता. त्याचा प्रत्यय हा लगेचच आला.
बालका, मला पार्वतीला भेटायचं आहे, तेव्हा माझा मार्ग अडवू नको. मी तुमचा मार्ग अडवलेला नाही. मी केवळ माझ्या मातेची आज्ञा पाळतो आहे. बालका, तुला सर्वांनी समजावले आहे, तेव्हा माझ्या मार्गातून बाजूला हो. नाही, मातेला भेटण्यासाठी कोणालाही मी अनुमती देऊ शकत नाही. बालका, माझ्या सहनशक्तीचा अंत पाहू नको. मी माझ्या मातेची आज्ञा मोडणार नाही. मी तुम्हाला आत प्रवेश करून देणार नाही, काही झालं तरी. मुनिवर, पार्वतीने तिच्या शक्तीने तयार केलेल्या त्या मुलाने यांची वाट अडवली, पण पुढे काय झाले? देवी, गजाननाच्या जन्माची कथा इथून वेगळंच रूप घेते. मुनिवर, मी समजले नाही. देवी, श्री पार्वती देवींनी आपल्या साधनेतून प्राप्त केलेल्या सिद्धींनी निर्माण केलेल्या श्री गजाननांनी श्री महादेवांची वाट अडवली. श्री महादेवांनी समजावण्याचा खूप प्रयत्न केला, परंतु हे बालक काही एक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेवटी श्री महादेवांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी आपल्या त्रिशूळांनी त्या बालकाचे मस्तक कापले. भानू, अगो महाराज, हे काय सांगते ती? महादेवांनी त्या मुलाला मारलं? वही ग, मला काय बी कळणं झालं आहे. मुनिवर, यांनी वध केला त्या मुलाचा? होय देवी. आणि हा हा म्हणता ही वार्ता श्री पार्वती देवींपर्यंत पोहोचली. श्री पार्वती देवींचा विलाप विकोपाला गेला, त्यांचा क्रोध अनावर झाला आणि त्यांनी आपला सर्व रोष श्री महादेवांवर काढला. श्री महादेवांनाही परिस्थितीचे भान होतेच. साक्षात देवांचे देव ते, हे घडणारच होते हे त्यांना ठाऊक होते. आणि श्री महादेवांनी श्री पार्वती देवींचा विलाप पाहून त्या बालकाला, म्हणजेच अर्थात श्री गजाननांना नवजन्म देण्याचे ठरवले. परंतु श्री महादेवांनी त्या बालकाचे शिर कापल्यामुळे ते त्या शरीराला जोडणे शक्य नव्हते. परंतु कोणत्याही जिवंत प्राण्याचे मस्तक स्थापित केल्यास त्या बालकाला नवजन्म मिळू शकतो हे श्री महादेवांना ठाऊक होते. आणि हे जाणून श्री महादेवांनी उत्तर दिशेला तोंड करून बसलेल्या कुठल्याही प्राण्याचे मस्तक आणायला नंदीला आणि त्यांच्या गणांना सांगितले. नंदी आणि गण प्राण्याच्या शोधात निघाले, परंतु त्यांना एकही प्राणी दिसेना. आणि अखेर उत्तर दिशेला तोंड करून एक हत्ती समोरून जाताना त्यांना दिसला. नंदीने आपल्या शस्त्राने त्या हत्तीच्या मानेवर वार केला आणि त्याचे मस्तक त्याच्या शरीरापासून वेगळे केले. ते मस्तक घेऊन तो श्री महादेवांसमोर आला. म्हासा, काय झालं? तुमचे पार्वतीवर किती प्रेम होते हे मला कळले आहे. तुम्ही देवांचे देव महादेव, ते बालक पार्वतीने निर्माण केले होते हे तुम्हाला ठाऊक होते, नाही का? होय, मला ते ठाऊक होते. नारायण नारायण. हे प्रभू, श्री म्हाळसा देवींना हे सारं ऐकून गतजन्मीचे काही स्मरण तर झाले नसेल ना?